नमस्कार मुलांनो पवयात या पाठामधील शेवटचं सुभाषित सुभाषित आहे बकवत पराक्रमे दरथान अवलुंपे शशवच्च विनिष्पते विद्यार्थी मित्रांनो हे सुभाषित महाभारतातील आहे म्हणजेच युधिष्ठिर जेव्हा राजा झाला आणि युधिष्ठिर राजा झाल्यानंतर त्याला उपदेश देणारं हे सुभाषित आहे राजाची वागणूक कशी असावी राजाने कसा राज्यकारभार सांभाळावा हे उपदेश विदुराकडून दिले जात होते आणि विदुराच्या तोंडून आलेलं हे सुभाषित हो। आहे या सुभाषिताचा अन्वय बघा नृपह राजासाठी आहे हे सुभाषित म्हणून अन्वयामध्ये इथे नृपह हो शब्द आलेला आहे नृपह हो बकवत अर्थान चिंतयेत सिंहवच्च पराक्रमेत रुकवत अवलुंपेत शशवच्च विनिष्पते याप्रमाणे हे अन्वय आहे बघा राजाने कसे वागावेत बकवत अर्थानं चिंतयेत अर्थ म्हणजे धन पैसा पैशाचा विचार करावा पैशाच्या बाबतीत चिंतन करावी कशाप्रमाणे बकवत बगळ्याप्रमाणे बगळा ज्याप्रमाणे आपले ध्येय गाठण्यासाठी चिंतन करत असतो तासन तास त्याप्रमाणे राजाने आपल्या राज्यकारभारासाठी लागणारा जो पैसा आहे निधी आहे त्यासाठी चिंतन केले पाहिजे आणखी सिंहवच्च पराक्रमेत पराक्रम करावा कसा सिंहाप्रमाणे पराक्रम करावा जंगलाचा राजा असणारा सिंह जो सर्व प्राण्यांना हरवू शकतो बलवान असणाऱ्या सिंहाप्रमाणे राजाने पराक्रम करावा आणि पुढचा सल्ला दिला आहे राजासाठी रुकवत अवलुंपेत अवलुंपेत म्हणजे निष्ठून जावे किंवा सोडून द्यावे त्यागून द्यावे कशाप्रमाणे रुकवत कोल्ह्याप्रमाणे कोल्ह्याप्रमाणे काही गोष्टी सोडून द्याव्या त्यागून द्याव्यात आणि पुढे सांगितलं आहे शशवच विनिष्पतेत विनिष्पतेत म्हणजे पळून जावे पळायचे असेल राजाला एखाद्या शत्रूपासून तर कशाप्रमाणे पळावे चपळ असणाऱ्या सशाप्रमाणे चपळ तिथून निष्ठून जावे या सुभाषितामध्ये लकाराची क्रियापदं आहेत चिंतयेत पराक्रमेत अवलुंपेत आणि विनिष्पते शब्दार्थ आहेत अवलुंपेतचा अर्थ अलिप्त राहणे याप्रमाणे पण होतो म्हणजेच अलिप्त राहणे म्हणजे या गोष्टींशी माझा काहीही संबंध नाही याप्रमाणे वागणे तर यात वृक्षवच्च अवलुंपेत या उदाहरणामध्ये हे दिलेलं आहे कोल्हा ज्याप्रमाणे अलिप्त राहतो जंगलात त्याप्रमाणे राजाने अलिप्त राहावे